आणि ती आनंदाची बातमी होती की शिवाजी महाराजांना साजेल तसं भव्य स्मारक प्रथमतः पहिल्यांदा हे मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी होणार होत. मी स्वतः नरेंद्र मोदीजींच्या बरोबर सुद्धा होतो आणि त्याचं कौतुक सुद्धा आम्ही सर्वांनी केलं. पण त्याच्यानंतर एक दोन वर्ष मी थांबलो. मी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यानंतर उद्धवजी ठाकरे असतील, मग एकनाथ शिंदे असेल, परत देवेंद्र फडणवीस साहेब मिळून असतील. यांना वेळोवेळी मी विचारलं की शिवस्मारकाच्या बाबतीत तुमची भूमिका काय, अजून समिती स्थापन झाल्यापासून कामकाज का सुरू झालं नाही, आणि त्याचं त्यांना एकच उत्तर होतं किंबहुना ते डायरेक्ट मला सांगायचे नाही पण अनेक लोकांकडे कळायचं की तिथं पर्यावरणाच्या थोड्या लोकांनी काहीतरी अडथळा आणला आणि त्याचं क्लिअरन्स मिळत नाहीये आणि म्हणून काम थांबलेलं. माझं उलट सरकारला हाच प्रश्न आहे की सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, मग का ह्या प्रश्न मार्गी लागत नाहीत. नंबर वन. नंबर दोन हा विषय आहे की सरकार कोणाचंही असेल पण पंतप्रधान ज्यावेळी उद्घाटनला येतात हा साधारण व्यक्ती नसतो, तो पंतप्रधान असतो, देशाचा पहिला प्रथम नागरिक आहे. आणि ज्यावेळी पंतप्रधान आणि तेही प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या स्मारकाच्या जलपूजनासाठी येतात त्यावेळी सगळ्या परमिशन्स क्लिअर असल्याशिवाय 100% क्लिअर असल्याशिवाय ते येऊ शकत नाहीत. तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि म्हणून त्या घाई गडबडीने त्यांना आणलं आणि तिने उद्घाटन केलं किंबहुना उद्घाटन म्हणण्यापेक्षा जलपूजन केलं. तरी आम्ही त्याचं काही बोललो नाही, त्याच्याबद्दल काही टीका केली नाही, उलट कौतुक केलं. पण आज 8 वर्ष होऊन गेलेले टेंडर काढून तुम्ही L&T दिलं वाटतं, अनेक कोट्यवधी रुपये खर्च केला उद्घाटनच्या वेळी आणि उद्घाटनच्या नंतर सुद्धा त्याच्यावर खर्च केला, पण काय नेमकं केलं हे पाहण्यासाठी 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला प्रामुख्याने ते समजून घेण्यासाठी आज आम्ही शोध मोहीम म्हणजे स्मारकाची शोध मोहीम आम्ही काढलेली आहे. वाईट इतकंच वाटतंय की आम्ही कुठलाही कायदा हातात न घेता कायदा नियम म्हणजे जे काही नियमात आहेत ते सगळं लक्षात ठेवून सगळं हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही आलोय. पण इथं डिजिटल बोर्ड लावले, ते डिजिटल बोर्ड सगळे फाडून काढून टाकले. महायुतीचे महाविकास आघाडीचे डिजिटल बोर्ड आहेत, त्यांच्या बोर्डला कोणी हात लावायचं नाही. पण हे नवीन स्वराज्य पक्ष स्थापन झालंय म्हणून त्याच्यावर ॲक्शन घ्यायची, त्याला उठून द्यायचं, त्याला संपून टाकायचं हे षडयंत्र. त्याच पाठोपाठ ते जे व्यावसायिक आहेत बोटवाले, त्या बोटवाल्यांना धमक्या की तुम्ही स्वराज्य पक्षातले जर कार्यकर्त्याच्या बोटीत जर गेले तर हे भाजपचं सरकार आहे याद राखून ठेवा, ही भाषा हे सगळं रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं. आणि तुम्ही जर त्या बोटीत त्यांना बसवलं तर तुमच्या परवाना सुद्धा रद्द होतील, त्या बिचाऱ्यांची काय चूक आहे. आणि आमचं क्लिअर कट ठरलेलं आहे की जिथं परवानगी आहे तिथंपर्यंतच जायचं आहे आम्हाला. आम्हाला तिथं जिथं स्मारक होणार आहे, जिथं दगडाची रचना आहे तिथं आम्ही कुठं म्हणतो जायचं. आमचं म्हणणं आहे की जिथं तुम्हाला परवानगी आहे तिथंपर्यंत जायचं, तिथं आम्ही बघू कसं बघायचं, त्याला सुद्धा नकार. ही काही दडपशाही हुकुमशाही आमच्यावर चाललेली आहे, मुघलशाहीसारखं वागतात आणि असं असलं आम्ही खपून घेणार नाही. आमची भूमिका आम्ही जाऊन शोध मोहीम करायची भूमिका जर चुकी असेल तर त्यांनी सांगावं काय चुकीचं करतो आम्ही याच्यात. तुमच्याकडनं चूक होती आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानांना आम्ही त्यांना आम्ही विचारपूस करतो की आम्हाला जो घटनात्मक अधिकार दिला त्याच्यातनं आम्ही त्यांना विचारतो की जे पंतप्रधान येतात परवानगी सगळ्यात क्लिअर असल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही, तुम्ही आला तर ठीक आहे, कौतुक आहे, आम्ही केलं, पण आता काहीच काम नाही 8 वर्षात. आणि 8 वर्षात जर काम होत नसेल आणि आम्ही जर विचारलं तर आम्ही चुकीचं आहे, आम्ही तुम्हाला सगळे अडवणार. कालपासून 2 दिवसापासून एवढं ताब्यात घेतलेलं आहे सगळ्याला. त्या खेरवाडी बॅनरचं पोलीस स्टेशन जे आहे तो PI गौरव आहे, तिने तर त्या बिचारे जे बोर्ड लावतात डिजिटल बोर्ड लावतात त्याला ताब्यात घेतलं, मारहाण केली त्याला आणि त्याला म्हटलं तुला माहिती आहे काय म्हटले सरकार कोणाचं आहे, भाजपचं सरकार आहे. ही भाषा
म्हणजे ही भाषा जर त्या पोलिसांची असेल म्हणजे याचा अर्थच काय, वरदस्त कोणाचं तरी दुसरं आहेच ना मग. पोलिसांनी हे बघा अडवलं हा त्यांचा प्रश्न आहे. मी प्रामाणिकपणाने आलोय, स्वराज्य पक्ष प्रामाणिकपणाने आलोय, काय चुकीचं करतोय? उलट माझं तर म्हणणं आहे पंतप्रधान मोदीजींनी त्यांना विचारावं की माझ्या हस्ते तुम्ही गडबडीने उद्घाटन करून घेतलं, जलपूजन करून घेतलं, 8 वर्षात काय का केलं नाही तुम्ही? आमचं मी पंतप्रधान आहे, मी देशाचा पंतप्रधान आहे, तुमच्याकडे सत्ता आहे महाराष्ट्रात, तुम्ही काय काय केलं नाही? कुठं विचारायला पाहिजे ह्या सरकारला? आणि सरकारने ह्याचं उत्तर का दिलं नाही एवढं वर्ष? म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारकाचं उद्घाटन करणं, जलपूजन करणं पंतप्रधानांच्या हस्ते आणि लोकांना त्याचं उत्तर न देणं म्हणजे लोकांना फसवण्याचा प्रकार आहे 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला. याचं उत्तर द्यावं लागेल त्यांना. आणि म्हणून हे शोध मोहीम आहे. आम्ही काही इथं येऊन कायदा हातात घ्यायला आलोय किंवा मोठं आंदोलन करायला आलोय, आम्ही नुसतं कायदेशीर पद्धतीने बोटीत बसून हे फेरफटका मारून येणार आहे. वेळ प्रसंगी तिथं त्या खडकाची जागा ते जाता येत नसल्यामुळे लांब दुर्बिणी बघू आम्ही. हे सुद्धा दोषी आम्ही. म्हणजे आम्ही आमचा अधिकार वापरायचाच नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिलेली आपल्यासाठी की ते आम्हाला स्वातंत्र्य विचारायचं, ही धडशाही मुळीच चालणार नाही. संजय राऊत असं म्हणणं आहे की तुम्ही जसे जात आहेत ते शोध होऊन गेला, उदयनराजे भोसले यांनी देखील त्या ठिकाणी जावं आणि यात तुमचा पाठिंबा आहे. नाही नाही, हे बघा संजय राऊत काय बोलतात त्याला सगळ्या प्रश्नांचं उत्तर मला द्यायचं नाही. ती त्यांच्या भावनेपोटी ते जे बोलत असतील. आता उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोन वेगळे घटक आहेत. मी या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आलोय आणि म्हणून मी निघालोय. आणि तो माझा अधिकार आहे. ते वेगळे वेगळे आंदोलन करत असेल, मी वेगळे आंदोलन करतो. म्हणजे याचा अर्थ नाही दोन वेगळे आहोत. चुनावणी चालू असल्यामुळे हे काम थांबलेलं आहे. सत्ताधारी आरोप करतात की संभाजी महाराज राजकारण करतात सध्या निवडणूक आल्यामुळे. बरोबर आहे, असे सत्ताधारी बोलतात. पण सत्ताधारीने माझा पहिला प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असताना त्याच्या समोर असताना तुम्ही 1 महिन्याच्या अगोदर तुम्ही उद्घाटन केलेलं आहे, जलपूजन केलेलं आहे, त्यावेळी कसं चाललं? मग त्यावेळी आम्ही प्रश्न केला असता, मी आणि आम्ही सर्वजण तिथं होतो, मी त्यावेळी त्यांना प्रश्न केला असता की तुम्ही पुढं निवडणूक समोर ठेवून तुम्ही त्याचं जलपूजन करताय, हे बरोबर आहे का? बरं, मला एक सांगा, हा प्रश्न मी आज नाही उठवलाय. हा स्वराज्य पक्ष म्हणून उठवला हे मान्य करतो, कारण का स्वराज्य पक्ष आता 8 वर्षाच्या अगोदर रजिस्टर झालेला आहे. हा प्रश्न हा 2016 पासून 1.5 वर्षाच्या नंतर ज्यावेळी जलपूजन झाल्यानंतर मी वेळोवेळी उठवलेलं आहे, पत्रव्यवहार आहे, सांगू देत नाही. म्हणून मी जसं गडकोट किल्ल्यांचा विषय नेहमी उचलतो संवर्धन जतन होण्याच्या दृष्टीकडून, त्या पद्धतीने मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री ते विचारले, मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी माझी 2 तास चर्चा झालेली आहे, त्याच्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आता देवेंद्र फडणवीसांची माझी चर्चा झालेली आहे. मग त्यावेळी कुठं आले इलेक्शन? त्यावेळी इलेक्शन कुठं आली? माझं आपल्या स्वराज्याच्या पहिल्या वर्धा दिनानिमित्त माझं भाषणात उल्लेख आहे या बाबतीत स्वराज्य संघटनेच्या वेळी, त्यावेळी केव्हा इलेक्शन होते? आज स्वराज्य पक्ष झालाय म्हणून हा विषय मी घेणारच नाही, काही चुकीचं आहे. तिसरी आघाडी स्थापन होते म्हणून या सगळ्या हेतूने तुम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला जातो. नाही नाही, तो राजकारणाच्या ठिकाणी आहे. पण आज स्वराज्य पक्षाची भूमिका ही होती की आम्हाला प्रामाणिकपणाने तिथे जायचंय, प्रामाणिकपणाने सरकारला प्रश्न विचारायचे की 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन झालं, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, कुठलाही पंतप्रधान येतो, त्यावेळी पूर्ण परमिशन असल्याशिवाय तुम्ही उद्घाटन करू शकत नाही. मग ते उद्घाटन झालं हे ठीक आहे, कौतुक आहे, आनंद आहे. पण मग तुम्ही ह्या 8 वर्षात काम का पूर्ण झालं नाही किंवा काम संपन्न का झालं नाही, हा आमचा सरकारला प्रश्न आहे आणि या 13 कोटीच्या जनतेला ह्याचं उत्तर अपेक्षित आहे. पोलिसांचा बंदोबस्त चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तुम्हाला अडवलं, तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, तर पुढची भूमिका काय? हे बघा, ते पुढचं पुढे बघून अजून अडवलं तर कुठे अडवल्यावर बघू. पण आम्ही काय जाऊन कायदा हातात घ्यायला निघालो नाहीये किंवा नियमाच्या बाहेर काय करायला गेलो नाही. बरं, कोणासाठी आहे? शिवाजी महाराजांचं स्मारक. बरं, ते मी नाही सांगितलं स्मारक व्हावं, हे पूर्वी सुशील कुमार शिंदे यांच्याकडनं आलेले, नंतर अशोकराव चव्हाणनी घोषणा केल्या, ते झालं नाही. म्हणून 2014 जाहीरनामे झालं भाजपच्या आणि 2016 त्याचं जलपूजन झालं. आज ते पुढं ही किरकोळ नुसतं पुतळा नाही आहे, हा शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचं जसं स्मारक गुजरातमध्ये तसं इथं तसं त्या क्षमतेचं त्या भव्यतेचं स्मारक होणार होतं. मग आमचा विचारण्याचा अधिकार आहे की नाही हा साधा माझा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर जर सरकारकडे असेल
ह्याचं उत्तर ह्या पोलिसांच्याकडे असेल, त्यांनी द्याव मला. दुजाभाव म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो हीच अपेक्षा. सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा एक मोठे महापुरुष होऊन गेले, त्यांचं इतकं चांगलं भव्यतेने तिथं स्मारक उभारलेलं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज तर देशाचे आहेत, जगाचे राजे आहेत, ते त्यांचं का नाही हाच प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न तुमच्यासाठी वतीनं स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून पूर्ण 13 कोटी जनतेला समजून घेण्यासाठी, त्यांना त्याचं त्यांना समजून सांगण्यासाठी मी आज आलो. अल्टिमेट देणार का? नाही, अल्टिमेटचा काय विषय आहे? कसलं अल्टिमेट? आम्हाला नुसतं लोकांच्या लोकांना दाखवायचं आहे बाबा, ह्याचं उत्तर सरकारने द्यावं लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.